मराठा आंदोलक मंत्रालय मुख्यमंत्री बंगल्यावर घेराव घालणार आहेत. तर मराठा आंदोलक पुण्याहून मुंबईकडे निघाले आहेत. मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. मराठा आंदोलकांचा घेराव घालण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजाकडून आयोजित दिनांक 21/9/2024 रोजी मंत्रालयाला घेराव आंदोलनाबाबतचा मोर्चा पुणे येथून मुंबईच्या दिशेने निघालाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील मराठा आरक्षण समर्थक अचानकपणे संघटित स्वरूपात एकत्र येऊन परस्पर मंत्रालय विधान भवन माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्य उपमुख्यमंत्री यांची निवासस्थानी तसेच महत्वाची शासकीय आस्थापना येथे घेराव घालून आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे या संदर्भात आता काय आगामी काळात घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन देखील सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही शहरे देखील बंद आहेत आणि आता मराठा आंदोलक हे पुण्याहून मुंबईकडे निघालेले आहेत मंत्रालय परिसरात. त्यामुळे आता कडेकोट बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर देखील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंत्रालय मुख्यमंत्री बंगल्याला घेराव घालणार. तर मराठा आंदोलक हे आता पुण्याहून मुंबईकडे निघालेले आहेत. त्यामुळे या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. जय शिवराय. आज अखंड मराठा समाज पुणे जिल्हा याच्या वतीने आम्ही आज मुंबईकडे मुख्यमंत्र्यांना आठवण करण्यासाठी आज आम्ही सर्वजण चालत चालत मुंबईकडे रवाना झालेलो आहे. मुख्यमंत्री स्मरण यात्रा असं आम्ही या यात्रेला नाव दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना आम्हाला आठवण करून द्यायची की त्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच म्हणून. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आम्ही मुंबईकडे निघालो तेव्हा पाटलांना वाशीमध्ये अडवलं आणि वाशीमध्ये त्यांना आद्यादेश दिला आणि आम्ही त्याच्यावरती आम्ही आमचं आंदोलन सोडलं होतं. ह्या दोन गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आमचा मराठा समाज आज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. आमचे काही बांधव भक्ती शक्ती चौकात थांबलेत, काही बांधव आमचे उद्या येणार आहेत, काही बांधव संध्याकाळी येतील. पण हा आमचा जो लोंढा आहे तो वाढत वाढत 100% जाणार. असंख्य मराठे मुंबईपर्यंत जाईपर्यंत आमच्याबरोबर सामील होणार आहेत आणि तुमच्या या माध्यमातून एक सर्व मराठा समाजाला विनंती करतोय की पाटलांची तब्येत अतिशय बिघडलेली आहे. पाटील आपल्यासाठी आज स्वतःच्या जीवाचा खेळ करतात, स्वतः त्यांच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. त्यांचं एकच म्हणणं आहे की आत्ता जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर पुढे आपल्याला आरक्षण मिळणार नाही, परत 5 वर्ष वाट बघत बसायला लागेल. म्हणून ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत. तर आपल्या घरात बसलेल्या बांधवांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे की तो जो माणूस आपल्या कुटुंबातील आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या कुणबी सर्टिफिकेटसाठी लढत आहे तर आपण पण एकदा रस्त्यावरती या. आपण आपल्या राजकीय नेत्यांसाठी आपल्या पक्षासाठी आपल्या मित्रांच्या पार्ट्यासाठी लग्नासाठी बाहेर पडत असतो. आज समाजासाठी आणि आज ह्या आपल्या पाटलांसाठी सगळ्यांनी बाहेर यावं आणि आमच्या रॅलीत सामील व्हावं ही आमच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व मराठा समाजाला विनंती. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझे सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत. चंद्रशेखर, मराठा आंदोलक हे आता आक्रमक झाले आहेत, पुण्याहून मुंबईकडे निघालेले आहेत. ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, त्यानंतर मंत्र्यांच्या निवासस्थानी ते बंगल्याला घेराव घालणार अशी देखील माहिती मिळत आहे. काय आंदोलकांची नेमकी भूमिका आहे, काय यांचं म्हणणं आहे? कारण खरं तर गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाची दखल सरकार घ्यावं या मागणीसाठी हे सगळं आंदोलन असणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील हे सगळे आंदोलक आहेत. आज सकाळच्या सुमारास पुण्यातील खंडोजी बाबा चौकातून हे आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. खरं तर जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं सुद्धा या आंदोलनाकडून जे आहे ते सांगण्यात येत आहे. कारण नक्कीच चंद्रशेखर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.